आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीचं औचित्य साधून 17 जानेवारीला आयोजित केलेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि कलाकारांचा समावेश असलेल्या हास्य संक्रांत या विशेष कार्यक्रमासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जनसागर लोटला होता. महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. दिग्गज कलाकारांनी दिलखुलास असं मनोरंजनही केलं. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते आणि आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कोरेगाव मतदारसंघाच्या वाटचालीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. आमदार महेश शिंदे यांनी कोरोना काळानंतर आनंदाचा क्षण म्हणून हास्य संक्रांत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मतदारसंघातील सामान्यातील सामान्य महिलेला आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा यासाठी अत्यंत नीटनेटकं नियोजन करण्यात आलं होतं. हळदी कुंकू कार्यक्रम देखील महिला आघाडीच्या वतीने यावेळी घेण्यात आलाय. एकूणच सर्वजण या हास्य सोहळ्यात अगदी रमून गेले होते. आज आमच्या मतदारसंघातून जातोय पुणे बेंगलोर. 50,000 कोटीचा हा प्रकल्प, हा प्रकल्प कोरेगाव मतदारसंघातून जाताना त्याच्या भोवती 11,00,000 कोटीच या ठिकाणी बर्ड्रक पार्क आणि टेक्सटाईल पार्क येत आहे, ज्याच्यातून आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. हेच मोठं गिफ्ट आज या निमित्तानं या ठिकाणी आपल्या खेळाडूला मिळतो. दुसरा एक छोटासा प्रश्न परत, आता इथं आल्यावर लोकांकडून माहिती मिळाली, तुमचा मुलगा सुद्धा माग फोटो काढायला माझ्यासोबत आला होता, त्याच्याशी मी छोट्याशा गप्पा मारल्या, तर त्याला म्हणलं काय पप्पांबद्दल काय सांगशील, तो म्हणला सकाळी 7 सुद्धा पब्लिक मंडळीसाठी जनतेसाठी अवेलेबल, रात्री 10 कोणी काहीतरी काम घेऊन आलं दादा अवेलेबल. तर ती जी एनर्जी आहे, म्हणजे सकाळी 7 हसत मुखानं लोकांना भेटत राहणं आणि रात्री 10 तरी एखादा बांधावरचा शेतकरी काम आठवून आला आणि दादा माझा असा असा प्रॉब्लेम आहे दादा, तरी तुम्ही हसत मुखानंच तो सॉल्व्ह करता, नक्की कुठलं चॉकलेट खाता. जनतेच्या प्रेमाचं चॉकलेट खातो. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे, आज इथे खरं तर अतुल सरांनी मला सांगितलं, अपेक्षेपेक्षा आज जवळपास दुप्पट लोकसंख्या, दुप्पट गर्दी या कार्यक्रमाला झाली आणि मला ही खूप महत्त्वाची घटना वाटते या शहराची. आणि मला दादांना विनंती करायची, फक्त आपल्या ज्या जनतेला, कारण तुम्ही लोकनेते आहात, आपल्या लोकांना, हक्काच्या लाडक्या जनतेला आज या निमित्तानं तुम्ही 2 शब्द काय सांगा. पहिल्यांदा माझ्या माता भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. कोरोनाच्या काळामध्ये गेली 2 आपण घरात बसलो होतो, खरं तर फार दुःख झालं, आमच्यातली खूप लोक त्या ठिकाणी गेली, परंतु जीवन हे असंच जगायचं असतं, सुख दुःख आयुष्यात येत असतात. अतुल जगदाळे सारखा हिरा या कुंठ्यातला आहे, तो माने सारखा हिरा आमच्या भोसातला आहे. तुम्ही ती आमची ताई गायली आहे, ती सुद्धा आमच्या मतदारसंघातली आहे. आज एवढं मोठं टॅलेंट आज या रंगमंचावरती तुमच्या भूमीवरती आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल बाल गंधर्वांचं गाव हे कोरेगाव, या स्वराज छोट्या गंधर्वांचं गाव हे कोरेगाव. छोट्या गंधर्वांनी संपूर्ण देशाला, जगाला नाट्य संगीत दिलं. आत्ता आमचे डॉक्टर गोसळे यांचे सर्व सहकार्य आहेत त्या ठिकाणी. कोरेगावची भूमी ही फार पवित्र भूमी आहे. तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल आपण सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू दादा. आणि माझ्याकडनं फक्त एक छोटासा प्रश्न, पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम झाला तर मला अँकर म्हणून बोलवत आल का? पाकिट पाकिट 100% याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू.